आता आपल्या आवडत्या मालिकेचा संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. तारा इथून कसा पळाला असेल? अरे अजून पळायचं तर बाकी आहे. जा जा, मी घरी जातो ग, सांभाळून राह आणि काळजी घे. तिला कुठे हा पार्टनर कुठेच दिसत नाही. आता तुला बरं वाटतंय ना? ते सोडा, तो सापडला का? सगळीकडे शोधला पण तो सापडलाच नाही. वाचला तू, हाता जवळ आलेल्याला सोडलं. आता नंदिनीची कशी माहिती मिळेल? ठीक आहे सोड, कुठे जाणार आहे तो? पुन्हा येईलच ना तो? दिवा पकडू ना त्याला. रवी, हा फिश टँक आणि हे सगळं जरा नवीन दिसतंय. राजशेखर, मी भैरवी. नंदिनीने मला मासळीत बदलून टाकलंय. तुमच्याकडे मी गंगाचं रूप घेऊन येताना नंदिनीने मला मंत्रबंधनात बांधलं. नंदिनीच आता गंगा बनून आलीये. नंदिनीला गंगाचंच रूप मिळालंय. तुमच्या समोर उभी असलेली नंदिनी आहे. तू किती म्हशीसारखी ओरडलीस तरी त्यांना तुझा आवाज ऐकू येणार नाही. सकाळी महाला बाहेर एक जण वेगवेगळ्या रंगाचे मासे विकत होता. त्यातला हा फिश खूप अकडून दाखवत होता आणि मला आवडला म्हणून मी घेऊन आले. हा इथे असेपर्यंत आपली भरभराट होईल. राजशेखर, मी भैरवी आहे. मला नीट बघ, मी भैरवी आहे. पण हा लकी माशा सारखा नाही वाटत, थोडा वेगळाच वाटतोय. पार्टनर, तुम्ही अप्पाला शोधून शोधून आता मी थकलोय. तू हा मासा फ्राय करायला सांग, मला खायचंय. शरण मायप्पा. ए, मी मासा नाहीये, भैरवी आहे. हा मासा फक्त वास्तूसाठी आहे, खाण्यासाठी नाहीये. विचूला खूप भूक लागलीये वाटत, त्यांना काहीतरी खायला द्याचा. चल रे, मांसाहारी काही नाही, फक्त शाकाहारी. चल. ए नंदिनी, माझ्या सहन शक्तीचा अंत बघू नकोस. मला माझं रूप परत दे. माझं काम पूर्ण होईपर्यंत तुला या फिश टँक मध्येच राहावं लागेल, हेच तुझ्या नशिबात लिहिलंय. नंदिनी, मी सांगते ते ऐक, तू हे चांगलं करत नाहीयेस. ए नंदिनी, गंगाचं रूप घेऊन आलेली ही नंदिनीचे आणि याची काहीही खात्री न करता बाबांनी भैरवी समजून हिला घरात ठेवलंय. नाही नाही,
घरातल्या सगळ्यांनाच गंगाचं रूप घेऊन आलेल्या या नंदिनी बद्दल सांगावंच लागेल आणि ताबडतोब या नंदिनीला घरातनं बाहेर काढावा लागेल. देवसेना, ये बाळा. आई दे बॅग, ठेव इकडे, बस. मला तुला एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे. सांग ना आई. मी जे सांगते ते नीट ऐक. ऐकते मी आई. आपल्या सोबत गंगा म्हणून राहते ती गंगा नाहीच आहे. काय ग आई, त्या दिवशी मी विचारलेल्या प्रश्नांची तिने नीट उत्तर दिली की नाही? त्या दिवशी ती कशी तरी उत्तर देऊन वाचली, पण आज मला कळलंय की ती नक्की कोण येते. ती ग, 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 आई ग, 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 ग. काय झालं आई, गंगा गंगा म्हणतेस आणि पुढे काही सांगतच नाहीयेस? आई काय होतंय तुला? आई काय झालंय मला, मी तिच्याबद्दल सांगू का शकत नाहीये. नंदिनी, हे काम तुझं आहे. तर काही नाही. नुसतं गंगाचं नाव घेतेस, पुढे काहीतरी सांग ना. हिच्यामुळे मला सांगता येत नाहीये, पण मी देवसेनेच्या शरीरात शिरून सगळ्यांना हे सांगणारच आहे. बाळा, शाळेतन कधी आलीस? आत्ताच आली मी शाळेतून. तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगायची आजोबा. काय झालं देवसेना, अशी कुठली महत्वाची गोष्ट तुला सांगायची? आपल्या घरात जी गंगा आहे ती गंगा नाहीच आहे. भैरवी इथे गंगाच्या रूपात वावरते आहे हे देवसेनेला कळलं की काय? गंगा, गंगा, गंगा. काय झालं देवसेना, काय सांगायचं बोल ना. गंगा, 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 गंगा. हे काय, ही गंगा गंगा बोलतेय, पण गंगाच भैरवी आहे हे बोलता येत नाहीये का? कदाचित भैरवीच तिला बोलण्यापासून अडवते की काय? गंगा. अगं पुढे बोल ना, काय झालं? काय नाही आजोबा.
काय जानकी, माझ्या बद्दल खरं कोणाला सांगू नाही शकलीस का? लगेच ही गोष्ट मला भैरवीला जाऊन सांगितली पाहिजे. हो, जानकी, शक्ती नाग असलेल्या मला स्त्री रूप मिळालंय हे देवाचं गुपित आहे. देवाचं गुपित प्रेतात्मा बाहेर सांगू नाही शकणार. तू कितीही प्रयत्न केलेस तरी माझ्या बद्दलचं सत्य तू बाहेर सांगू नाही शकणार. जो विचार केला तो बरोबर होता. भैरवीनंच देवसेनाला बोलण्यापासून थांबवलंय. भैरवी, देवसेना माझ्या खोलीत आली होती, काहीतरी सांगायला आली होती, पण तिला जमलं नाही म्हणून परत आली. हो, अगदी बरोबर बोलतेस तू. ते काही नाही, मी गंगा नाही, भैरवी आहे हे जानकीच्या आत्म्याला कळलंय. जानकीचा आत्मा देवसेनाच्या शरीरात शिरून तुम्हाला सांगायला आली होती. ती कोणाला सांगू नये म्हणून तिच्या बोलण्याला मी बंधन घातलं. राजशेखर, तिच्यावर विश्वास ठेवू नकोस, ती नंदिनी आहे. मी भैरवी इथे आहे. काही झालं तरी तुला या महालात कोणी ओळखता कामा नाही, त्यासाठी हा लकी मासाच तुला मदत करेल. अरे पापी माणसा, माणसांना ओळखायला तरी शिक. मीच भैरवी आहे. अरे ऐकून तरी जा राजशेखर. अरे ऐक, मीच भैरवी आहे राजशेखर. तू कितीही ओरडलीस तरी कोणाला ऐकू येणार नाही. ताकद वाया घालवण्यापेक्षा पोहत बस. या सगळ्याची मी परतफेड करेनच. मी देवाचं गुपित सांगू नाही शकणार ना. आता मी हे अरुणला कसं सांगते ते बघ. अरे हे काय, अचानक घरात भूकंप आणि वादळ आल्यासारखं वाटत. कोणा तेच कळत नाहीये. अरे रे, हा सोफा कसा काय सरकतोय. तुफान वादळ आल्यासारखं म्हणताय. काय झालं?
भैरवी अगं काय झालं, हे असं का घडतंय? जानकी रागवून तुमच्या मुलाला खरं सांगण्याचा प्रयत्न करते। काय ते अरुणला सांगणार आहे? तिला आता थांबवावं लागेल भैरवी। जा भैरवी, जा लवकर, थांबव तिला। काही नाही काही नाही काही नाही। अजिबात घाबरू नकोस, मी आहे ना। हा घाबरू नकोस। तू 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 घाबरू नकोस। हा काय हो हे, सगळ्या खाचा फुटतायत, मला भीती वाटते। मी आहे ना, घाबरू नकोस। अरुण, ही गंगा नाहीये। मला सगळं सत्य माहित असूनही मी तिच्याबद्दल कुणालाही सांगू शकत नाहीये। तुम्हाला कळलं पाहिजे म्हणून मी या सगळ्या काचांमध्ये तिचं नागाचं रूप दाखवते। पण या सगळ्या काचा फोडून ती स्वतःचं रूप दाखवण्यापासून थांबवते। तुम्ही कसं तरी समजून घ्या अरुण, मला खूप भीती वाटते। अगं अजिबात घाबरू नकोस गंगा, मी आहे। अरुण बाबा, अरे तुला काही झालं तर नाही ना रे? मला काही नाही झालं बाबा, जानकी काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असं वाटलं। हो अरुण, तुम्ही बरोबर ओळखलं, ही गंगा नाहीये। माझं समजून घ्या। अरे अख्खं घर अस्ताव्यस्त झालं। तुम्ही बाकीच्यांना काही झालं नाही? अरे कोण कुठे आहे काहीच माहित नाहीये। चल लवकर जाऊ। ठीक आहे बाबा, चल। स्वामी शरणम अयप्पा, तू भैरवी आहेस हे जानकीचा आत्मा दाखवून देईल याची मला भीतीच होती। बरं झालं आपण वाचलो ते। यापुढे जानकीच्या आत्म्याला मी बघून घेते। पुन्हा असं काही घडण्याआधी त्या जानकीच्या आत्म्याला तू बंधनात अडकवून ठेव भैरवी। ते मी बघते, तुम्ही जा। हो हो बरोबर आहे तुझं। अहो बाबा, ही तुम्हाला फसवते हो। मी कसं समजावू तुम्हाला आणि या घरातल्या प्रत्येकाला? तुझ्याकडे असलेल्या शक्तीने आरशात तू माझं रूप दाखवलं तर मी तुला सोडेन का? नाही सोडणार। तू कितीही प्रयत्न केलेस तरी तू माझ्याबद्दल नाही सांगू शकणार।
तुझ्याकडे असलेल्या शक्तीने आरशात तू माझं रूप दाखवलं तर मी तुला सोडेन का? नाही सोडणार. तू कितीही प्रयत्न केलेस तरी तू माझ्या बद्दल नाही सांगू शकणार. चामुंडीमुळे तुझ्या मुलीचा जीव धोक्यात होता तेव्हा माझ्याच आईनी तिला वाचवलं. देवसेना पासून तुला वेगळं करायचं नाही म्हणून मी आतापर्यंत शांत बसले. तू परत असं काही केलंस तर मग मी काही करताना कोणाचाच विचार नाही करणार. हे बघ, मी तुला शेवटची चेतावणी देते, नीट समजून घे. बाय गंगा. बाय बाबा. बाय बाय. काय ग दिवसेना? गंगा, तू मला प्रॉमिस केलं होतं, विसरलीस का? तुला एका जागी घेऊन गेल्यावर तू बाबांशी बोलशील असं म्हणालेलीस, पण तू अजूनही बोलली नाहीस हे मी विसरलेले नाहीये. तिला जेव्हा बोलायचं असेल तेव्हा ती बोलेल. नाही बाबा, माझा आणि गंगाचा डील झाला होता तुम्हाला माहिती नाहीये. आता तिला तुमच्याशी बोलावंच लागेल, नाहीतर मी शाळेतच जाणार नाही. ही विसरेल असं वाटलं होत पण तिने तर आठवणीने विचारलं. काय करायचं, कसं बोलायचं? आपण बोलायला लागलो आणि त्यातून काही नवीन प्रॉब्लेम झाले तर? बोल ना गंगा. गंगा, आपलं भांडण तिला नको दाखवूस तू. तुला जरी आवडत नसलं तरी तिच्या समोर माझ्याशी बोलत जा. बोल ना गंगा, बोल ना बाबांशी. आता काय, तुझ्या बाबांसोबत बोलायचं एवढंच ना? हो गंगा. बोल ना गंगा, बाबांशी बोल. अहो, जेवण तयार करून ठेवलंय, लवकर येऊन जेवण. ये गंगा, बाबांशी बोलली. गंगा आणि बाबांचं भांडण संपलं. ठीक आहे सोन्या. थँक्यू गंगा. ठीक आहे, तू शाळेत जाऊन ये. जा. बाय गंगा. तू बोललीस म्हणून बघ बाबा किती खुश दिसतात बघ ना, म्हणूनच बोलायला सांगितलं.